नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून याचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मधील भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय. मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच ढोलताशा वाजवून फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंद उत्साह व्यक्त केलाय. यावेळी ढोलताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्यही केले. नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन चौक, पोळा चौक मार्गे, मंगळवार बाजार रोड मार्गे, जयस्तंभ चौक येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय पर्यंत पदयात्रा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून मतदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. जल्लोषवेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतीय जनता पक्षाच्या व शिवसेनेच्या झेंड्यांनी बहरून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून भारत माता की जय, जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायक वारे, शहराध्यक्ष रितेश सबासकर गुप्ता, शिवसेना तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे, भाजपा उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भाजीमो तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, सचिन खर्तडकर, संजय डागा, माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, राधाताई तिवारी, अनिता देवीकर, विजया कंझरकर, राहुल गुल्हाने, हर्षद साबळे, उमेश चिंते, विकास कुरेकर, सुधाकर गोपकर, अविनाश यावले, अमोल पिंपळे, निलेश वानखडे, राजेंद्र हांडे, राजू कांबे, रोहित अवलवार, विजय डोहीफोडे, प्रमोद टाले आदी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुमित सोनोने, न्यूज टुडे 24, मूर्तिजापूर, अकोला.